Good afternoon, students. In last lecture, we discuss the general characters of phylum Hemichordata. In today's lecture, we discuss the affinities of Hemichordata with the other phylums. Affinities म्हणजे काय? साम्यता. ठीक आहे, संबंध. हेमिकॉर्डेटा मध्ये जे काही एनिमल्स येतात ते एनिमल्स कॉर्डेटाशी पण काही कॅरेक्टरशी मिळते जुळते आहे आणि नॉन कॉर्डेट्स म्हणजे इनव्हर्टिब्रेट सोबत सुद्धा मिळते जुळते आहेत. तर कोणत्या बाबतीत त्यामध्ये अफिनिटीज आहे, संबंध आहे, साम्यता आहे हे आता आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचं आहे. फर्स्ट अफिनिटीज विथ कॉर्डेटा. आपण बघितलं हेमिकॉर्डेटा मध्ये बॅलेनोग्लॉसिस, टायकोफोरा असे वेगळे डिफरंट, सार्कोग्लॉसिस या प्रकारचे ॲनिमल्स येतात. तर हे ॲनिमल्स कॉर्डेटा सोबत काय संबंध दर्शवतात? तर देअर रिझेम्बलन्स वॉज based on the presence of the three fundamental chordate characters in Hemichordata, that is presence of notochord, presence of dorsal hollow nerve cord, and third character is the pharyngeal gill slits. म्हणजे काय? तर हे जे तीन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कॉर्डेटाचे कशावरून आपण ठरवतो कि हा पर्टिक्युलर ॲनिमल कॉर्डेटा ग्रुप मध्ये येतो? तर जर त्या ॲनिमल मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल, जर त्या ॲनिमल मध्ये डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड असेल, फायरेंजियल गिल स्लिट्स असतील, सो दे कम्स अंडर दी फायलम कॉर्डेटा. तर हेमिकॉर्डेटा मध्ये देखील हे कॅरेक्टर आपल्याला दिसतील, म्हणून हेमिकॉर्डेटाचा संबंध कॉर्डेटाशी आहे. दुसरे अफिनिटी आहे युरोकॉर्डेटा सोबत. बघा, प्रोटोकॉर्डेटा मध्येच सेफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, ठीक आहे, हे येतात. तर युरोकॉर्डेटा मध्ये कोणते कॅरेक्टर्स आहेत? स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ पॅरिंग्स अँड ब्रांचियल अपर्चर इन हेमिकॉर्डेट्स आर सिमिलर टू द युरोकॉर्डेट्स. युरोकॉर्डेट्स मध्ये जे ॲनिमल्स येतात त्या ॲनिमल्सशी हेमिकॉर्डेट साम्य दर्शवतात किंवा सिमिलर कॅरेक्टर्स दर्शवतात. कशामध्ये? फंक्शन ऑफ पॅरिंग्स मध्ये आणि ब्रांचियल अपर्चर मध्ये. ऑल्सो द डेव्हलपमेंट ऑफ द सेंट्रल पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम इज क्वाइट सिमिलर इन बोथ. नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम CNS, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा जो भाग आहे ती सिस्टीम युरोकॉर्डेटाची जशी आहे तशीच हेमिकॉर्डेटा मध्ये सुद्धा दिसून येते. सो दिस फिगर शो द प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड below the dorsal hollow nerve cord, pharyngeal gill slits present आहेत. तुम्हाला हे जे स्ट्रक्चर दिसते हे स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे कॉर्डेटाच. म्हणजे असा ॲनिमल जो की pharyngeal gill slits दाखवतो, रेस्पायरेटरी ऑर्गन, डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड दाखवतो, तुम्हाला फिगर मध्ये दिसेल, त्याचबरोबर त्याखाली नोटोकॉर्ड च स्ट्रक्चर प्रेझेंट आहे अप टू दी टेल रिजन. तर ह्या तीन कॅरेक्टरिस्टिक्स दर्शवणाऱ्या किंवा रिप्रेझेंट करणाऱ्या ऑर्गॅनिझमला आपण कॉर्डेट म्हणतो. सो हेमिकॉर्डेटा ऑल्सो शो दिस काइंड ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, अफिनिटीज विथ द सेफॅलोकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा फायलम सेफॅलोकॉर्डेटा फायलमशी
कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सिमिलर आहे हे आता आपण बघू. Besides similarities in the structure and function of the branchial aperture, the hemichordates also show similarities with cephalochordates in the arrangement of coelomic sacs and in development. However, the hemichordates are no longer included under chordates because they do not possess कॉर्डेट कॅरेक्टर्स इन अ टिपिकल कंडिशन. म्हणजे काय, हेमिकॉर्डेटाला आपण पूर्णपणे कॉर्डेटा फायलम मध्ये नाही टाकू शकत. का? कारण काही कॅरेक्टर्स कॉर्डेटाचे त्याच्यामध्ये आहेत, पूर्ण कॉर्डेटाचे कॅरेक्टर तो शो करत नाही. अ ट्रू नोटोकॉर्ड डज नॉट ऑकर इन हेमिकॉर्डेट्स. ठीक आहे, आपण हेमिकॉर्डेट मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे हे बघितलं, पण ट्रू किंवा वेल डेव्हलप नोटोकॉर्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही. सुरुवात झालेली आहे नोटोकॉर्डची तिथून. अनलाईक दॅट ऑफ द कॉर्डेट्स, कॉर्डेट मधला जो ॲनिमल आहे, जसं की फिशेस, रेप्टाइल्स, जेवढे पण ॲनिमल्स आहेत, ते काय शो करतात? Notochord is very short, confined to proboscis and notochord ha fishes, reptiles, birds, mammals tyancha madla jo ahe to long asto, theek hai, well developed asto, but hemichordata madla kasa ahe, short ahe, proboscis ahe, without supporting function ahe. आपण काल बॅलेनोग्लॉसिस मध्ये बघितलं. नेक्स्ट, इट इज वेंट्रल टू द मेन ब्लड वेसल अँड नॉट कवर्ड बाय शीथ. हेमिकॉर्डेटा मध्ये येणारा नोटोकॉर्ड वेंट्रल असतो, डॉर्सल ब्लड वेसलला त्याचबरोबर एक्सटर्नली तो शीत मध्ये कवर्ड नसतो. इट डज नॉट ओरिजिनेट फ्रॉम द रूफ ऑफ लार्वल आर्केंटरॉन बट द फॉरवर्ड हॉलो प्रोजेक्शन ऑफ द फोरगट इन्स्टेड ऑफ बीइंग कॉल्ड नोटोकॉर्ड इट इज नाउ टर्न एज द स्टोमोकॉर्ड. मीन्स हेमिकॉर्डेटा मध्ये येणाऱ्या ऍनिमल्स मध्ये लाईक बॅलेनोग्लॉसिस मध्ये जो नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे तो कॉर्डेटाशी पूर्णपणे मिळता जुळता नाहीये, तो पुअरली डेव्हलप आहे आणि त्याला काय म्हणतात? स्टोमोकॉर्ड. ठीक आहे. नर्वस सिस्टीम कशी आहे बघा. द नर्वस सिस्टीम इज डिस्टिंक्टली ऑफ द इनव्हर्टिब्रेट टाईप, being intra-epidermal in position and having a ventral nerve cord and a circummetric nerve ring which are absent in chordates. हेमिकॉर्डेटा मध्ये नर्वस सिस्टीम इनव्हर्टिब्रेट मध्ये जशी आहे त्या प्रकारची असते. ठीक आहे. बॅलेनोग्लॉसिस मध्ये म्हणजेच हेमिकॉर्डेटा ऍनिमल मध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. कशा आहेत त्या? न्यूमरस आहेत, डॉर्सल पोझिशन मध्ये आहेत आणि 5 ते 7 नंबर मध्ये ते असतात. त्याचबरोबर मेटामेरिक सेगमेंटेशन बॅलेनोग्लॉसिस मध्ये प्रेझेंट नाहीये. सेफलायझेशन होते म्हणजे हेडचं फॉर्मेशन तिथे होते. आपण सांगू शकतो की हा पार्ट हेडचा असू शकतो म्हणून. त्याचबरोबर अपेंडेजेस आहेत बॅलेनोग्लॉसिस मध्ये, एक्झोस्केलेटन आहे, लिव्हिंग एंडोस्केलेटन आहे, पोस्ट नॅटल टेल रिजन आहे, लिव्हर आहे, हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे, आरबीसीस प्रेझेंट आहे. तर हे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॉर्डेटाशी अफिनिटीज म्हणजेच साम्यता दर्शवतात हेमिकॉर्डेटाची. देन हॅव्हिंग
पेक्युलियर डिव्हिजन ऑफ बॉडी अँड सिलो इंटू प्रोबॉसिस कॉलर ट्रंक सिंगल लेड सिलिएटेड इपिडर्मिस हिपॅटिक सीका डॉर्सल हार्ट ओपन न्यूरोसील कलरलेस ब्लड न्यूमरस गोनॅड्स एक्सेट्रा हे देखील कॅरेक्टर हेमिकॉर्डेटा मध्ये आहेत. नेक्स्ट अफिनिटीज विथ रिंकोसेफॅलो और रिंकोसेफॅलिया. रिंकोसेफॅलिया जी आहे ती एक ऑर्डर आहे आणि त्यामध्ये येणारे जे ऍनिमल्स आहेत त्या ऍनिमल्स सोबत बेलॅनोग्लॉसिस आणि निमॅस्थिनिया हे जे हेमिकॉर्डेटाचे ऍनिमल्स आहेत ते काय करतात सिमिलॅरिटीज दाखवतात. तर काय सिमिलॅरिटीज आहे आपण आता बघू. फीडिंग अँड बरोइंग हॅबिट आर सिमिलर इन बेलॅनोग्लॉसिस अँड निमॅस्थिनिया. फिगर मध्ये तुम्हाला जो ऍनिमल दिसतोय तो आहे निमर्थेनिया जो की हेमिकॉर्डेटा फायलम मध्ये येतो. त्याची हॅबिटॅट काय आहे तर तो बरो करून राहतो जमिनीला बरो करतो डिगिंग करतो आणि जमिनीच्या मध्ये तो राहतो. तर हेच कॅरेक्टर कोण शो करत रिंकोसेफॅलिया मध्ये येणारे ऍनिमल जे की कॉर्डेट्स आहेत. त्याचबरोबर आणखीन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत निमर्थेनियाच्या. बॉडी इज एलॉन्गेटेड वर्मी फॉर्म वर्म लाईक बॉडी आहे त्यांची. विदाउट एक्सटर्नल मेटामेरिझम ऍबसेंट आहे. विथ टर्मिनल ॲनस ॲनस कसं आहे एकदम टर्मिनलला आहे. स्मूथ स्किन कंटेनिंग युनिसेल्युलर ग्लँड्स एक्टोडर्मल नर्व प्लेक्सिस अँड हॅव्हिंग मेटामेरिकली अरेंज सिम्पल गोनॅड्स. ठीक आहे. पण निमर्थेशियामध्ये डॉर्सल नर्व कॉर्ड हा ऍबसेंट आहे. ठीक आहे. म्हणजे हा ऍनिमल कॉर्डेटाच्या नर्व कॉर्ड कॅरेक्टरशी साम्यता दाखवत नाही. नेक्स्ट अफिनिटीज विथ फोरोनिडा. बॅलेनोग्लॉसिस जो हेमिकॉर्डेटा फायलम मध्ये येतो त्याचं रिलेशनशिप होरोनिडा जो कॉर्डेट मध्ये येतो त्याच्याशी काय आहे हे आता आपण बघू. सिमिलर नेचर ऑफ इपिडर्मल नर्वस सिस्टीम. दोघांमध्ये पण नर्वस सिस्टीम इपिडर्मल आहे. त्यानंतर पेअर्ड गॅस्ट्रिक डायव्हर्टिक्युला ऑफ फोरोनिक्स लाईक द बकल डायव्हर्टिक्युलम ऑफ बॅलेनोग्लॉसिस फॉर्मिंग सो कॉल्ड नोटोकॉर्ड. ऍक्टिनोटॉर्च लार्वा ऑफ फोरॅनिस हॅज सेव्हरल एंटरोपनिस्ट फीचर्स ऑफ टॉर्नारिया लार्वा सच एज डिस्पोजिशन ऑफ सिलो ॲनस सराउंडेड बाय अ सिलियरी रिंग प्रेझेन्स ऑफ अ प्रोबॉसिस पोर अँड अ सेन्सरी अपायकल प्लेट विथ सिलिया अँड आय स्पॉट्स. ठीक आहे. म्हणजे आपण बघितलं बॅलेनोग्लॉसिसची जी डेव्हलपमेंट आहे जी लाईफ हिस्ट्री आहे त्यामध्ये ती कोणत्या लार्वा थ्रू होते फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो नंतर क्लिवेज फॉर्मेशन मोरुला ब्लास्ट त्याच्यानंतर ची जी लार्वाची स्टेज असते ती आहे टॉर्नारिया लार्वा. ठीक आहे. पण हा जो फोरोनिडा ॲनिमल आहे त्याचा लार्वा आहे ॲक्टिनोटॉर्च लार्वा. हे दोन्हीही लार्वा दिसायला थोड्याफार प्रमाणामध्ये सिमिलर असतात. दोघांमध्येही सिलिया प्रेझेंट आहेत आय स्पॉट्स प्रेझेंट आहेत. तर लार्वाला जर आपण बघितलं तर दोन्हीही लार्वा कशी दिसतात सेम दिसतात.
दिस पिक्चर शो द फोरोनिडा एनिमल. फोरोनिडा एनिमल अशा पद्धतीचा असतो. ठीक आहे, एकदम डीप सी वॉटर मध्ये ते प्रेझेंट असतात आणि मोस्टली कॉलनी करून ते राहतात. नेक्स्ट अफिनिटीज ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. सो थँक्यू व्हेरी मच.